ಸರ್ ಅಧಿವೇಶನ್ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮೀಡಿಯಾ ಅಧಿವೇಶನ ನಿಮಿತ್ತ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ವ ವಿಜಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ರಾಜ್ಯಭರಾತೂನ ಆಪಣ ಸರ್ವ ಜನ ಆಲೇಲಿ ಪತ್ರಕಾರ ಮಂಡಳಿ ಆಪಣ ಸರ್ವಾಂಚ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮೀಡಿಯಾ ಪ್ರದೇಶ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆತನ ಆಪ ಸರ್ವಾಂಚ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತು ಮಿತ್ರಾನು ಗೆಲ್ಲ ತೀನ್ ವರ್ಷ ಪೂರ್ವ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮೀಡಿಯಾಚ ಛೋಟಸ ಡಾಕ್ಟರ್ ಸಂದೀಪ್ ಕಾಳೇಶ್ವರಾನಿ ಲಾಭ ವಾಯ್ಸ್ ಆಫ್ ಮೀಡಿಯಾಚಿ ಸ್ಥಾಪನಾ ಹಿ ಮರಾಠವಾಡ್ಯಾಕ ಝಾಲೇಲಿ ಹೆ ಆಪಲ್ಯಾ ಸಗಳ್ಯಾಂನಾ ಮಾಹಿತ ಆಹೆ ತೀನ್ ವರ್ಷ प्रत्येक प्रांत वेगवेगळ्या विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो प्रत्येक ठिकाणी आपण अधिवेशन घेतली आणि हे अधिवेशन घेतल्यानंतर आज आपण राज्य अध्यक्षांपर्यंत पोहोचू मित्रांनो व्हॉइस ऑफ मीडियाचा जन्म हा फक्त आणि फक्त आपल्या पत्रकार बांधवांच्या आशीर्वाद घेण्यासाठी झालेला आहे आणि फक्त पत्रकारांसाठी काम करण्याची ही संघटना आहे आज संघटना पत्रकारांच्या आजपर्यंत तयार झालेली आहे अनेक संघटनांना वर्षानुवर्षांचा पाठिंबा त्यांचा अनुभव आहे अनेक संघटना आल्या आणि तसंच गेल्या परंतु व्हॉइस ऑफ मीडिया एक पंचसूत्री घेऊन आज आपल्या पत्रकारांसाठी काम करते आरोग्य शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान आणि निवृत्तीनंतर काय आणि पत्रकार अपडेट कसे राहतील यासाठी ही संस्था गेल्या कित्येक दिवसापासून काम करते आणि व्हॉइस ऑफ मीडिया ही प्रत्येक ठिकाणी कृतीशील कार्यक्रम राबवत असल्यामुळे व्हॉइस ऑफ मीडियाला प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतोय हे आपण सगळ्यांना बघताय की गेल्या 3 वर्षात 36,000 पत्रकारांपर्यंत ही संख्या पोहोचली आहे नुकताच मुंबई आणि नोंद झाली की देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून आपल्याला मान्यता मिळाली आज येणार पुढच्या सत्रात आपण जे राज्य संघटना असतो देश पातळीवर आपण आंतरराष्ट्रीय दर्जावर पोहोचणार आहे आणि त्याचा शुभारंभ देखील आज आपण करणार आहे हे मला तुम्हाला सारा अभिमानाने सांगावं लागेल याचा आपण गेल्या मित्रांनो पत्रकारांच्या मुलांचा प्रश्न असो पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो प्रत्येक ठिकाणी आपण जसा जसा आपल्याला शासकीय योजनांमध्ये शासकीयचा कसा समावेश होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत सरसकट अधिक विद्युत कशी मिळेल याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातल्या पत्रकारांना आणि साप्ताहिकाच्या पत्रकारांना त्यांच्यामध्ये असणारी गरी कशी कमी होईल याच्यासाठी देखील आपण शासन धरण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी कसे घरी उभे केल्या जातील याची देखील योजना आपण करतो गेल्या कित्येक दिवसापासून त्याचा फळ असा आहे की हिंगोली मधून होईल असा अंदाज आपल्याकडे दिसतोय मित्रांनो पत्रकारांना अपडेट करण्यासाठी आपण नव्याने विद्यापीठ घेऊन येत आहोत येणाऱ्या काळात पत्रकारांचा आर्थिक दृष्ट्या कशी सक्षम होतील यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत यासाठी अनेक योजना आपण तयार केलेल्या आहेत आपले अध्यक्ष महोदय त्यासाठी अनेक त्यांनी विंग स्थापन केलेले आहे त्या विंग माध्यमातून ते काम करत आहे आणि कशा प्रकारे पत्रकारांच्या जीवनात अंधारातून उजेडाकडे कसे जाऊ याच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे मित्रांनो येणाऱ्या काळात व्हॉइस ऑफ मीडिया ही देशातील नंबर एक संघटना आज जरी झाली असली तरी प्रत्येक प्रश्नासाठी आणि प्रत्येकासाठी सरकारला आदरून देणारी आणि व्हॉइस
مايكرو ميديا في سنة في سنة كذا يعني هاي جنون كذا. بدرانو مايكرو ميديا كذا ماتة ما تون مكتي سامي سامي لا. في جانا ديكاني أننا هذا ديكاني أفن نهائي بروني كذا كذا. أنا بحثي ديكاني مايكرو ميديا موجا بمعنى داون دارا. يا بمعنى بنشا سبيل رابول يا بمعنى. في سنة كذا أفن شاسن درواري. पत्रकारण जो मुलांना शैक्षणिक संस्थांमध्ये ज्याप्रमाणे आरक्षण ठेवले जातं तर ते आरक्षण कसं ठेवले जाईल याचा देखील आपण शासन दरबारी पाठपुरावा करतोय गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना आपण तसं पत्र देखील लिहिलेलं आहे आपण त्या ह्याच्यातून किंवा जसं 2% असो 3% असो पत्रकारांच्या मुलांना जसं एमबीबीएस असेल इंजिनिअरिंग असेल यामध्ये 2% कोटा आपण आरक्षण ठेवावा अशी मागणी आपण يا سيدي 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 يا سيدي